आता आपण जरा फ्रेश वगैरे झालेलो आहे मस्तपैकी जरा आराम केला जरा खिचडी वगैरे खाल्ली साबुदाण्याची आज उपवास आहे त्या एकादशीचा तर त्याच्यामुळे खिचडी वगैरे खाल्ली आणि आता पूर्ण आपण खाली निघालो आहे इस्कॉन टेम्पलकडे जायसाठी तर आपल्याला चंद्रभागा क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे तर आपल्याबरोबर परत सकाळचेच मेंबर लोक आहेत आज ते मेंबर लोक सगळे वेगळी फिरत आहेत तर आपण सकाळचे सगळे मेंबर आहेत आजचे पण आपल्याबरोबर तर आता जाऊया इस्कॉन टेम्पलला तिथे देखील खूप नाचत वगैरे ना तिथे राधाकृष्णाचं मंदिर आहे तर तिथे खूप भजन नाचतात वगैरे पण भजनावरती वगैरे तर ते देखील बघण्यासाठी जाऊया तर चला निघूया आणि थोड्या वेळ आधी मस्त तिथे पाऊस पडत होता खूप आता बंद झालं बरं झालं नाहीतर पाऊस असता तर जायला पण नसतं भेटलं वारकऱ्यांचे पण खूप हाल झाले असते कारण का एवढी गर्दी आहे खूप लोक बाहेर राहत आहेत रस्त्यावरती राहत आहेत चंद्रभागेच्या तिऱ्यावरती राहत आहेत तर खूप हाल झाले असते त्यांचे देखील गेला आहे बरा झाला अजून उद्या पड तरी चालेल पण आज नको पडू या साईडला आहे दत्त घाट आता दत्त घाटावरती चाललो आपण इथून आता बोट करून आपण त्या साईडला जायचं आहे इस्कॉन टेम्पलकडे खूप अनेक प्रकारचे स्टॉल आहेत इथे बॅलन्सचा खेळ प्लेट वरती चालते कीर्तन वगैरे चालू आहे आणि खूप सारे लोक बसलेले आहेत एकदम इथे कारण ज्या बहुतेक लोकांना रूम्स वगैरे काय भेटत नाही तर इथे येतात थोडा वेळ थांबतात नंतर इकडे निघतात आंघोळ करायला येतात कपडे धुवायला येतात काही सुकवायसाठी पण तुम्ही बघू शकतात बाहेर कपडे सुकत आहेत या साईडहून बघू शकतात बोट आपल्याला त्या साईडला सोडतात इस्कॉन टेम्पलच्या इथे सगळेजण बसलेले आहेत आता कुंडलिकाचं मंदिर दिसतं आपल्याला कुंडलिक आणि महादेवाचं मंदिर आहे आणि खूप साऱ्या बोटे फिरायला मिळतात लोकांना आणि काही तिकडे जातात बहुतेक तरी इस्कॉन टेम्पलमध्ये फुल भारी एक नजारा आहे चंद्रभागेचा
साइडला आलेलो आहे इस्कॉन टेम्पल मध्ये जाण्यासाठी. गोपीनाथ शेलार. ओके. दादा महेश भोईर. हरीश पाटील. हरीश पाटील. नितीन पाटील. नितीन पाटील. काय भाई तू? नमस्कार. मालेगाव. चला जय हरी. चला माऊली. आणि आता ही आपली मेंबर लोक आता आपल्याला जायचं आहे वरती इस्कॉन मध्ये. पाय पडूया राधा कृष्णाच्या. Thank you.
माहौल तयार होता, आता एकदम जबरदस्त असा माहौल होता का माणूस आपल्या नाचल्याशिवाय राहणारच नाही असा एक माहौल रेडी होता तिथे हरे रामा हरे कृष्णाच्या तालावरती एकदम जबरदस्त माणूस एकदम म्हणजे एकदम वेडा होतो, वेडा सारखा नाचायला लागतो, एकदम खरोखरच एकदम भारी वाटतं. एक एनर्जी आहे हरे रामा हरे कृष्ण या अभंगामध्येच, खरोखर नामामध्येच एकदम एनर्जी आहे फुल आणि खूप भारी वाटतं, फुल एनर्जेटिक आणि मस्त वाटलं एकदम, खूप मजा आली, खूप बेधुंद नाचत होतो आम्ही. तर आता थोडासा आपण चाय घेऊया, थोडा चाय वगैरे पिऊया, जरा नाश्ता करूया, नाश्ता तर नाही फक्त चायच घेऊया कारण का आज आहे उपवास, उद्या बारशी सोडल्याशिवाय आपण जेवायचं नाही आहे, चाय घेऊ आणि मग निघूया. कसं वाटला, मस्त नाचलीस का नाही, तुला कसं वाटला, तुम्हाला तुम्हाला म्हणा आई जाता का विषयच नाही, पोलिसांना घेऊन नाचत होती म्हणा येतं फुल एकदम खतरनाक, फुल एन्जॉय काय. तुम्हाला कसं वाटलं ताई, ताईला कसं वाटलं, मस्त आपण फुगड्या भारी केल्या का, एकदम मस्त एकदम मजा वाटले फुगड्या घ्यायला. बरं तुला कसं वाटलं, बरं वाटलं ना, ही मावशी आपली, मावशीला कसं वाटलं, मावशी अशी अशी एनर्जी अशी येते का नाही आतमध्ये गेल्यावरती, एक त्या हरे रामा हरे कृष्णा या म्हणजे उच्चारामध्येच फुल एनर्जी आहे आणि त्या एनर्जीमुळेच एकदम खूप भारी वाटला. बाजूला वगैरे गोशाला आहे तिथं गोशाळा आणि त्यांना तिथे चारा खायला घातलेला आहे. हाय हाऊ आर यू, इकडे देखील आहेत आणि इकडे देखील खूप सारे आहेत, कमी आहेत, किती आहेत मित्रा टोटल, किती आहेत गाई, सत्तर गाई आहेत टोटल, खूप सारं तिकडे केलं आहे मोस्टली, त्यांच्यासाठी मोठा एक पटांगण केलेलं आहे आणि तिकडे कंपाऊंड कंपाऊंड केलेले आहेत, वेगवेगळे ठिकाणी पण ठेवलेले आहेत त्यांना, तिकडे आधी एक शिंगावाली बैल आहे, एक शिंगावाला खतरनाक आहे, जबरदस्त वाला आहे तिकडे. या साईडला नित्यानंद बाबाच्या पादुका आहेत, दर्शन करूया आपण. हां हां बैलगाडी मस्त आहे एकदम, छोटीशी बैलगाडी आहेत, तर बघूया तर तीन बाबांच्या बाजूला, चैतन्य बाबा या नित्यानंद बाबा म्हणजे विश्वरूप, विश्वरूप प्रभू, तर तीन पादुका आहेत आणि त्या पादुकांवरती पण चिन्ह वगैरे आहेत, कमळ आहे, त्रिशूळ आहे, फूल आहे, मासा आहे, धनुष्य, शंख, खूप प्रकारचे असे छत्री वगैरे, गदा का छत्री आहे, सगळे सिम्बॉल आहेत त्याच्यावरती. आणि या साईडला एक छोटीशी आपल्याला बैलगाडी दिसते, मस्त आहे की छगडेवाला बैल जोडी, मित्रांनो त्या साईडला जसं तिथं आहे अन्नछत्र, तिथे आपल्याला जेवण वगैरे असतो अन्नछत्र आणि इथे पूर्ण भजन कीर्तन काही असतो, ते पण बघू शकतो एकदम किती भारी आहे, एखादा लग्नाचा सेटअप जसा असतो तसा केलेला आहे, बघू शकता एकदम जबरदस्त, असा खूप मस्त असं वाटते. मित्रांनो चंद्रभागाच्या तीरावरती पण बघू शकता किती पूर्ण चंद्रभागा ही पब्लिकने भरलेली आहे आणि खूप सुंदर असा दृश्य आपल्याला दिसतंय आणि खूप भारी वाटतं. या साईडला पण पूर्ण ब्रिज पूर्ण पब्लिकने असा भरलेला आहे आणि खूप मस्त सुंदर असा नजारा दिसतो आपल्यासमोर, खूप सारी पब्लिक बोटीने या साईडला येत आहेत. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, स्वागत आहे पंढरपूर में 150 करोड़ का राधा पंडित नाम का विशाल स्कॉन का मंदिर बनने जा रहा है. तो यहाँ एक बहुत ही विशेष प्रकल्प, यहाँ पर ये प्रपात घाट आप देख रहे हैं, वारकरी भक्तों के लिए स्नान करने के लिए विशेष सुविधा है. वैसे एक वारकरी भवन भी बन रहा है जहाँ वारकरी भक्तों के लिए स्नान के लिए रहने के लिए भोजन प्रसाद के लिए यहाँ अन्न क्षेत्र चल रहा है. यहाँ प्रतिदिन कम से कम जितने भी वारकरी भक्त आते हैं 5,000-10,000 भक्तों के लिए फूल भोग खाने के लिए प्रसाद सुबह 7 बजे से लेकर के रात तक ये भोजन भंडार प्रसाद चालू रहता है. तो आप जरूर
शेष अभी 15 एकड़ में ये इस्कॉन का विशेष राधा बद्रीनाथ का मंदिर में आपका हार्दिक स्वागत है। हरे कृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर जे आपलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे। विठ्ठल पांडु हरे कृष्ण दर्शन वगैरह है। आता फुल दोन बोटनी साइडला क्रॉस करून चाललो आहे। खूप भारी वाटलं, मस्त मन प्रसन्न आलं एकदम। तिथे आता सूर्यास्त देखील होत आहे।